शिवक्रांती युवा संघटनेचे विविध जिल्हास्तरीय पदनियुक्त करण्यात आले आहेत. शिवक्रांती युवा संघटनेची राज्यातील विविध जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आल्याची माहिती शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जो घडवेल तरुणाच्या मनाला तो घडवेल महाराष्ट्राला हे ब्रीदवाक्य घेऊन एक वेगळ्या दिशेचे सामाजिक कार्य घेऊन समाज कार्यात झेप घेतलेल्या शिवक्रांती युवा संघटनेच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. पंढरपूर येथील मातोश्री मीराबाई सेवाश्रम येथे नुकतीच संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी या निवडी करण्यात आल्या. संघटनेच्या ध्येय धोरण, सामाजिक प्रश्नांची जाण, सामाजिक ऐक्याचं भान सांभाळून निस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींनाच संघटनेमध्ये कार्यरत राहण्याची संधी देण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. त्या दृष्टीनं या निवडी करण्यात आल्या असल्याचं मत संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितलं. शिवक्रांती युवा संघटनेचे मेन धोरण म्हणजे संघटनेत आमच्या ब्रीद वाक्यच आहे की जो घडवेल तरुणांच्या मनाला तो घडवेल महाराष्ट्राला. कारण आजच्या महाराष्ट्राचा मधला तरुण हा कुठल्या तर अधोगती मार्गाला या ठिकाणी चाललेला आहे. तर त्या तरुणाला व्यसनापासून वाचवण्याचं काम आणि त्या तरुणाला त्याची व्यवस्थितरित्या नोकरी असेल, उद्योगधंदा असेल, म्हणजे त्याला व्यवस्थित योग्य रस्त्याला लावण्याचं काम हे शिवक्रांती युवा संघटन या महाराष्ट्रामध्ये कोण्याकोपऱ्यामध्ये करत आहे. आणि ह्यालाच आम्हाला जोडीला शिवरायांचे विचार म्हणून शिवरायांच्या विचाराची क्रांती या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं काम मी व माझे सर्व सहकारी मिळून या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी आम्ही करत आहोत. संतोष कांबळे, वृत्तदर्पण न्यूज, पंढरपूर.